ईडीच्या धाडीनं महाराष्ट्रातल्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणावर ईडीनं छापेमारी सुरू केली आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या पथकानं एकूण 6 ठिकाणी ही छापेमारी सुरू केली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केल्याचं म्हणलं जात आहे. आता रोहित पवारांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असं असतानाही पुतण्याच्या कंपनीवर छापेमारी केली जाते. पण राष्ट्रवादीतल्या बंडानंतर समीकरणं बरीच बदलली आहेत. शरद पवार, अजित पवार असो किंवा अजित पवार आणि रोहित पवार, काका पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. मात्र तरीही रोहित पवारांच्या कंपनीवर ईडीची धाड पडल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. ईडीच्या छापेमारीतून केवळ रोहित पवारांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे की काही वेगळे राजकीय डाव साधले जात आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. रोहित पवार सीईओ असणाऱ्या बारामती अॅग्रो कंपनीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाला ईडीकडून सुरुवात झाली आहे. यामुळे बारामती अॅग्रो कंपनीच्या संबंधित लोकांच्या घरी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. छापेमारी सुरू झाल्यानंतर रोहित पवारांचं एक ट्विट समोर आलं. हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्यानं महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची ही तयारी ठेवावी लागते, असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी ट्विट करत केलंय. आता या छापेमारीमुळे शरद पवारांचे खंदे समर्थक रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आलेत. आता काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं, अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवारांसोबत सुमारे 40 पेक्षा जास्त आमदार गेल्याचा दावा केला जातोय. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी फुटली आणि मोजके आमदार शरद पवारांच्या बाजूनं राहिले. आता याच काही मोजके आमदारांमध्ये रोहित पवारांनी शरद पवारांची बाजू भक्कमपणे सांभाळली. पण ईडीच्या या छापेमारीमुळे आता रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आलेत. यापूर्वीही बारामती अॅग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागानं नोटीस दिली होती. 72 तासात प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसमध्ये दिली होती. त्यावेळी रोहित पवारांनी स्वतः ट्विट करत मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ही माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगिती देखील मिळवली होती. आता पुन्हा एकदा रोहित पवारांच्या कंपनीविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. पण यावेळी ईडीच्या धाडीमुळे या कारवाईची जास्त चर्चा रंगतीये. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतरही ही कारवाई जास्त चर्चेचा विषय ठरते. यातून केवळ रोहित पवारांना रोखण्याचं काम सुरू आहे की पडद्यामागे काही वेगळं राजकारण रंगतंय, असा प्रश्नही उपस्थित होतोय. ईडीच्या आडून नेमके कोणते राजकीय डाव साधले जात आहेत त्यावरही एकदा नजर टाकू. आता ईडीच्या धाडीचा राजकीय संबंध हा लावलाच जातो. आता रोहित पवारांच्या कंपनीवर धाड पडल्यानंतर त्यामागे वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जातात. पहिलं म्हणजे रोहित पवारांची संघर्ष यात्रा. रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले. अनेक ज्वलंत मुद्दे मांडत रोहित पवारांनी सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. संघर्ष यात्रेच्या निमित्तानं रोहित पवार गावागावात फिरले, लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यातून त्यांचा जनसंपर्कही वाढला. आता रोहित पवारांची वाढती लोकप्रियता रोखण्यासाठी तर ही कारवाई झाली नाही ना, अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतही दोन गट पडले, पण शरद पवार गटाकडून रोहित पवार पुढे येत आहेत. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून ते जनमनात पोहोचले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार गटात रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ शकतात, असंही म्हणलं जात आहे. आता राष्ट्रवादीतलंही रोहित पवारांचं वाढतं प्रस्थ बघता ही कारवाई झाली आहे का, असा सवालही उपस्थित होतोय. आता अजित पवारांनी बंड केलं, अनेक आमदारांना घेऊन सत्तेत विराजमान झाले, पण अनेक प्रसंगी ते शरद पवारांच्या भेटीलाही गेले. पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सणावारांनाही अजित पवार शरद पवार एकत्र आले. आता राजकीय मतभेद वेगळे आणि कुटुंब वेगळं असल्याचं दोन्ही पवारांकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आलं. पण तरीही यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. आता नाही म्हणलं तरी या कारवाईचा वापर रोहित पवारच आगामी निवडणुकांमध्ये करू शकतात, कारण विरोधकांना रोखण्यासाठी भाजप सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप नेहमीच होतो. त्याच पद्धतीची कारवाई रोहित पवारांवरही झाली आहे. आता या कारवाईमुळे रोहित पवार चर्चेत आलेत आणि याचा फायदा रोहित पवार निवडणुकीत करून घेऊ शकतात. त्यामुळे ईडीच्या आडून रोहित पवारांच्या सोयीचं राजकारण केलं जात आहे का, असा सवालही उपस्थित होतो. कारण गेल्या विधानसभा निवडणुकात भाजपच्या राम शिंदेंचा पराभव करून रोहित पवार विजयी झाले होते.
महायुतीमुळे भाजपची ताकद वाढली असली तरी आता रोहित पवार या कारवाईचा भाजपच्याच विरोधात वापर करू शकतात. त्यामुळे ही कारवाई नेमकी रोहित पवारांच्या अडचणी वाढवणार की भाजपच्याच हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण रोहित पवारांवरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धीतून झाली असं आपल्याला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.